हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण बनवणार आहेत हा सुंदरसा फ्रॉक। हा फ्रॉक 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीला सहज येतो। चला तर मग पाहूयात यासाठी लागणारे साहित्य। यासाठी मी इथे लाल रंगाची लोकर आणि जांभळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे आणि एक क्रोशिया। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी लाल रंगाची लोकर घेतलेली आहे। लालपासून आपण सुरुवात करणार आहेत। या ठिकाणाहून आधी सुरुवात ही करायची, आपल्याला शेवटी हेवरचं कॉलर करून घ्यायचे आहे, तर आपण इथून सुरुवात करत आहेत आधी। तर यासाठी आपल्याला 60 साखळी करून घ्यायची आहे आधी। साठ साखळी करून घ्या तुम्ही। इथे मी 60 करून घेतलेले आहेत चेन। आणि आपल्याला आता हे पहिले 1, 2 आणि 3 सोडून चौथ्या चेनपासून खांब सुरू करायचे आहेत। आपल्याला इथं 58 खांब करायचे आहेत, 58। इथे माझे 58 खांब झालेले आहेत। त्यानंतर मग 1, 2 आणि 3 साखळी घालून घ्यायच्या। आता आपण 12 खांब घालून घेणार आहेत आधी। हा पहिला पकडायचा आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11 आणि हे झाले आपले 12। हे 12 खांब झाल्यानंतर 13व्या खांब्यात आपल्याला एकाच ह्याच्यात 4 घालून घ्यायचे आहेत। 1 त्याच्यातच आणखीन 2, नंतर 1 चेन घ्यायची आणि पुन्हा त्याच्यातच 2 घालायचे। अशा प्रकारे एका ह्याच्यातच 4 खांब घालायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा 5 खांब घालायचे आहेत। 1, 2, 3, 4 आणि 5। 5 झाल्यानंतर पुन्हा सेम जसं आपण इथं केलेलं आहे तसंच इथे करायचे आहेत। 1, 2, 2 झाले की पुन्हा 1 चेन घ्यायची। 1, 2 आधी आपण 12 घेतले, 12च्या नंतर 5, 5च्या नंतर आता इथं 20 घेणार आहेत। 1, 2 हे माझ्या इथं 20 झालेले आहेत। आता आपण इथं पुन्हा 4 घालायचे। 2, पुन्हा 1 चेन। 1, 2 हे झालेले आहेत आपले इथे 4, 4च्या नंतर पुन्हा 5,
एक दोन तीन चार पाँच झाले, दोन पुन्हा एक चेन, ह्याच्यानंतर मग हे राहिलेले बारा याच्यावर प्रत्येक याच्यावर एक एक घालून घ्यायचे. हे माझे इथं झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बारा, बारा झाले. तर आता पुन्हा फिरून घ्यायचं आहे एक दोन तीन चेन. पुन्हा हे जी इथपर्यंत आता ही चेन घातलेली आहे तिथपर्यंत जेवढे खांब आलेले आहेत ना ते प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा. आणि इथे मग पुन्हा आपण इथं जसं सेम केलेलं आहे तसेच दोन क्रोशा घालून पुन्हा एक चेन पुन्हा दोन घालायचे. त्याच्यानंतर पुढं प्रत्येक ह्याच्यावर एक एक, हे जे फक्त जिथं जिथे चेन आलेली आहे तिथं आपल्याला चार घालून घ्यायचे. हे इथे मी प्रत्येक ह्याच्यावर एक एक घालून घेतलेलं आहे. आता आपली इथे चेन आली, इथं पुन्हा चार क्रोशा घालायचे आहेत एक दोन पुन्हा एक चेन आणि पुन्हा दोन. याच्यानंतर हे पुढचे जे आहेत इथे सेम एक एक करून घ्यायचं. इथं आलं की चार, पुन्हा इथं समोरचे तसंच इथे चार, याप्रमाणे आता आपला तिसरा राऊंड करून घेऊयात आपण. या ठिकाणी माझाही तिसरा राऊंड झालेला आहे. हे अशा प्रकारे बनत जातं. असेच आपल्याला आणखीन चार राऊंड करून घ्यायचे आहेत. फक्त ही जी चेन आहे इथं चार घालायची आणि प्रत्येक मग खांबावर खांब घालायचा, इथं चार या ठिकाणी चार आणि या ठिकाणी चार ठिकाणी आपल्याला चार चार घालायचे आहेत. आता माझे तीन झाले ते एक दोन आणि तीन, मी आणखीन चार असेच करून घेणार आहे. या माझ्या इथे सात लाईन करून झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात लाईन झाल्यात. आपण जो हा फ्रॉक पाहिलेला होता ह्याच्या अकरा लाईन आहेत. ॲक्च्युली हा मोठा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा लाईन आहेत. तर मला एवढा मोठा नाही करायचा, मला ही दोन महिन्याच्या बाळासाठी करायचा आहे म्हणून मी इथं सात लाईन घेतल्या. तुम्हाला जर असा मोठा करायचा असेल किंवा ह्याच्यापेक्षाही मोठा करायचा असेल तर तुम्ही खाली लाईन्स वाढवू शकता. आता मी इथं अकरा घेतल्या, जर तुम्हाला दोन वर्षाच्या बाळासाठी करायचं असेल तर तुम्ही तेरा किंवा चौदा पंधरा जेवढ्या पाहिजेत तेवढं साईज तुम्ही वाढवू शकता. मी इथं लहान करायचं आहे म्हणून मी सातच लाईन करते. आणि मी आता इथं कलर चेंज करते, या आपल्या स्लीव्ज येणार आणि ही समोरची बाजू आणि ही पाठीमागची बाजू. मी कलर चेंज करून घेते. तर मला इथं हे दोन्ही एकत्र जोडून घ्यायचे सुरुवातीलाच, ही समोरची बाजू. मी ते याच्यात घालते, पहिले आपण तीन साखळ्या घेतलेल्या असतात त्याच्यात आणि पॅक करून घेते. हा दोरा नाही कापला तरी चालेल कारण हे आपल्याला लगेच खाली लागणार आहे त्याच्यामुळे तसाच सोडून दिला तरी चालतो. इथं आपण आता एक चेन घेणार आहेत आणि याच्यात इथं मुखे खांब घालणार आहेत. आपण सिंगल क्रोशा घालायचं आहे
ते आपण इथपर्यंत घालून घेणार आहे। हे जे आपण चार घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण एक एक चेन घातलेली आहे ना, इथपर्यंत आपण मुख्य खांब घालून घ्यायचे आहेत। हे इथे माझे हे मुख्य खांब घालून झालेले आहे। आता हे जे आपण चार घातल्या तरी ह्याच्यातून एक चेन घेतली तिथं सुई घालून डायरेक्ट पुढचं जे आहे इथून घालायची सुई। हे पण हे तर चार केलेले आहेत आपण हे चारच्या मधल्या चेनमध्ये आणि हे जोडून घ्यायचं असं हे असं आणि त्याच्यानंतर पुन्हा हे पुढचे चार येईपर्यंत इथपर्यंत आपण मुख्य खांब घालून घ्यायचे। इथं एकदाही वाढवायचं नाही काही नाही, फक्त एकात एक एकच हे करायचं आहे। हे माझी इथं ही कम्प्लीट झाली ही लाईन। पुन्हा आपण सेम त्या साईडला केलं तसंच इथं मध्ये घालणार आहे त्याच्यात आणि इकडे सेम। हे आपलं स्लीव्हसाठी सुटते। आता हे पुढची बाजूही करून घेते। ही तर लाईन आपली कम्प्लीट झालेली आहे। इथं जो आपण सुरुवातीला एक चेन घेतली होती त्याच्यात नाही पॅक करून घेऊयात। या प्रकारे हे सगळं तयार होतं। एवढं ही झाली बॉडी आणि हे स्लीव्हसाठी सुटते। आता हे असेच मुख्या खांबाचे मी आणखीन तीन राऊंड करणार आहे, म्हणजे चार राऊंड करावे लागतात टोटल। जेव्हा आपण मुखा खांब घेतो तेव्हा एकच चेन घालायची आणि जेव्हा डबल क्रोशा म्हणजे मोठा खांब घेतो तेव्हा तीन चेन घालावं लागतात आपल्याला। तर आता मी इथं एक चेन घालून घेते आणि प्रत्येक ह्याच्यात एक एक मुखा खांब घालून घेते। आम्ही इथं चार लाईन करून घेतल्या। आता आपल्याला पुन्हा कलर चेंज करायचा आहे। हा आपण इथं रेड कलर असं सोडलेला आहे, हाच इथं घ्यायचा होता। आणि पर्पल कलरचा जो दोरा आहे तो कट करून टाकायचा, कारण हा आपल्याला आत्ताच लागत नाही इथं। मी चार चेन घातल्यात आणि एक दोन आणि तीन सोडले, तीन सोडून मी चौथ्यामध्ये घालणार आहे आता। ह्याच्यात आपण एकाच ह्याच्यात चार खांब घालणार आहेत। आता मी इथं दोन घातले, पुन्हा एक चेन घ्यायची आणि त्याच्यात आणखीन दोन खांब घालायचे। पुन्हा एक चेन घेणार आहे, एक दोन तीन सोडून चौथ्यावर मग एक खांब घालून घेणार आहे। पुन्हा एक चेन, पुन्हा एक दोन तीन सोडून हे दोन खांब, पुन्हा एक चेन, पुन्हा त्याच्यातच आणखीन दोन खांब। तर एक चेन मी आपण एक दोन आणि तीन सोडून इथं आपण एक खांब घेतलेला आहे
आणि इथेही असं चार्ज घातलेले आहेत. आपल्याला असे आता इथं तीन करून घ्यायचे आहेत एकदाच. हे एक झालं आपलं, हे दुसरं. पुन्हा एक चेन घ्यायचे मध्ये, पुन्हा तीन सोडायचे ते एक दोन आणि तीन चौथ्यामध्ये. एक चेन आता हे आपले तीन झालेले आहेत. आता आपण इथं जसं एक खांब पुन्हा एक आणि पुन्हा एक खांब बघितला, ह्या तीनच्या नंतर सेम तसंच करणार आहेत आपण. एक दोन तीन, एक खांब घालायचं, पुन्हा एक चेन, पुन्हा इथं सोडायचे तीन. हे अशा प्रकारे ही समोरची बाजू अशी येणार, इकडं पण सेम येणार आणि तर पाठीमाग. आपले चार झाले, एक चेन. एक चेन एक दोन तीन आपले तीन झाले, एक दोन तीन झाले. आता आपण एक खांब घालणार आहे, पुन्हा एक चेन, एक चेन राहिली माझी. एक चेन हे पण आपले इथं तीन झालेले. तर ते तीन झाल्यानंतर आपल्याला एक चेन, पुन्हा एकदा चारचा बंच करायचा आणि पुन्हा एक साखळी खांब घालायचा. सॉरी, आता असे तीन करून घ्यायचे आपल्याला इथं. हे आपले असे इथं तीन झालेले आहेत.
एक चेन आणि हे जे आपण इथं चार चेन घेतले होते सुरुवातीला त्यातल्या तिसरीवर आपल्याला पॅक करायचं, म्हणजे एक चेन इकडे सुटती आणि असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि ते लगेच हे पाय या प्रकारे होत आहे. समोर असे इथं दोन येतात, हे तीन तीन आणि पाठीमागं तीन तीनचं एक एक, म्हणजे इथं एक इथं एक. आता आपल्याला पुढचा राऊंड जो करायचा आहे ह्याच्यानंतरचा, हे जे आपण इथं एक चाकळी घेतलेली तिथं स्लिप घ्यायचं, इथं स्लिप स्टिच घ्यायचा आणि त्याच्यात आपल्याला चार चेन करायचे, तीन आणि चार. आपण सहसा सुरुवात करताना तीनच चेन करतो, परंतु आपल्याला इथं असं जेव्हा आपण इकडं घेतो साईडला, म्हणजे हे मधल्या जी सुटलेल्या आहेत एक एक, ती एक चेन पकडून इथं चार घ्यायच्या तशाप्रमाणे. आणि ह्याच्या मध्यभागी जी आपण इथं एक चेन घेतलेली, हा जो आपण इथं चारचा हे केलेला आहे, तसंच इथं बंच करायचं. दोन मध्ये पुन्हा एक चेन घ्यायची, हे संपल्यानंतर पुन्हा एक चेन. आणि इथं आपला एक खांब आलेला आहे. आता दुसऱ्या लाईनला आपले इथं दोन खांब येतील, म्हणजे इथं एक या चेनमध्ये एक आणि या चेनमध्ये एक, खांबावर खांब आपल्याला घालायचा नाही आहे. एक परत एक चेन घ्यायची, त्याच्या पुढच्या ह्याच्यात मग दुसरा पुन्हा चेन. आणि हे जे तीन आहे त्या तिन्हीच्यामध्ये सेम इथं मध्यभागी तीन सेम येणार इथं. हे आपल्या तिन्हीमध्ये हे तीन झालेले आहेत करून. आता आपण ज्याप्रमाणे इथं जसे वाढवले दोन, तसे जिथं जिथं आपला एक खांब आहे ना, तर प्रत्येक ठिकाणी आपले दोन येणार, फक्त इथंच वाढणार आहेत, बाकीच्या या ठिकाणी नाही. या ठिकाणी मात्र जसंच तसं तेवढ्यात तेवढंच घालायचे आहे. चारमध्ये चार, इथं सेंटरला चारच येणार, तसेच इथं आता दोन येणार. अशा प्रकारे हा राऊंड करून घेऊया. हा माझा इथं राऊंड संपत आला आहे. हे आपण सुरुवातीला इथं चार साखळ्या घातल्या होत्या, ह्या चारमधल्या आता तीनवर हे करायचं, तीन सोडून हे पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारे माझा हा दुसरा राऊंड झालेला आहे. तिसरा राऊंड घेताना इथे सेम करायचं. आता इथं डायरेक्ट न तीन साखळ्या घालता इथं मध्ये स्लिप घ्यायची आपल्याला आणि याच्यावर मग चार चेन करायचे, तीन चार. आणि इथं जसं आता एक होतं, इथं दोन झाले, आता इथं आपले पुढं तीन होणार, एक दोन तीन, त्याच्यानंतर चार पाच. असं आपल्याला जेवढा मोठा घेर पाहिजे तेवढं तुम्ही जास्त करू शकता, विणून घेऊ शकता. मी करून घेते. इथे माझ्या सात लाईन कंप्लीट झालेल्या आहेत, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. आता याप्रमाणेच पुढं मी जांभळा कलर लावून त्याच्या चार लाईन करणार आहे. तर आपण इथं आता कलर चेंज करूयात. आणि आपल्याला आता हे रेड कलर लागत नाही आहे म्हणून आपण इथं कट करते. हे स्लिप घेऊन पुढे इथे यायचं. चार चेन आणि सेम आपण जसं हे केलं आहे ना तशीच डिझाईन करत जायची. हे असं चार झाले की नंतर एक चेन आणि मग प्रत्येक ह्याच्यात एक एक घालायचं. एक चेन
या प्रमाणे जशी डिझाईन चार लाईन आता पुढे करून घ्या। हे इथे माझे चार राउंड झालेले आहेत, 1 2 3 4, आणि आपण आता शेवटचा एक राउंड घेणार आहेत। त्याच्यासाठी मी कलर चेंज करणार आहे। ते मी रेड कलर लावणार आहे आता खाली। मी एक स्लिप घेते आणि तीन चेन, 1 2 3, आता हे तीन चेन घेतलेले आहेत, त्याच्यातली पहिली चेन सोडून इथं दुसरीमध्ये आपण मुकाकांब घेणार आहेत। आपण सुरुवातीला तीन चेन घेतल्यात, नंतर दोन चेन घ्यायच्या आणि इथं पुढच्या ह्याच्यात जोडायचं, मुकाकांब घेऊनच जोडायचे ते पण। पुन्हा तीन चेन, नंतर दोन आणि पुढच्या ह्याच्यात जोडायचं। हे आपलं हे असं आपला शेवटचा राऊंड आहे हा, हे अशा प्रकारे येतं। अशा प्रकारे पूर्ण राऊंड करून घ्या। आणि हे आपण जिथून सुरुवात केली होती ना, त्याच ठिकाणी आपल्याला शेवटी जोडायचं आहे। एक चेन घेऊन दोरी कट करून घ्यायची, ह्या एक्स्ट्राच्या दोऱ्या असतात त्या सगळ्या पॅक करून घ्यायच्यात आपल्याला। आणि इथे आपल्याला हा खालचा घेर या प्रकारे संपलेला आहे। आपण हे वरती विणणार आहेत। याच्यासाठी मी जांभळा कलर घेणार आहे। आता हे प्रत्येक खांबात आपल्याला खांब घालायचा आहे, तर जेवढे पण वरती खांब आहेत एकामध्ये एक पूर्ण राऊंड इथपर्यंत घ्यायचं आहे गळ्याचं आपलं। आणि तीन चेन सुरुवातीला घातल्यात मी, त्याच्यानंतर प्रत्येक ह्याच्यात एक एक घेणार आहे मी। या प्रकारे असं आपण हा राऊंड करून घेऊयात पूर्ण इथपर्यंत। हा इथं माझा राऊंड संपलेला आहे असा। आणि आता याच्यावर आणखीन आपल्याला तीन राऊंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्याला चार राऊंड करायचे आहेत। तीन चेन घेते, प्रत्येक खांबावर एकच खांब घालायचा आहे। अशा
अशा प्रकारे मी हे तीन राउंड करून घेते। हे इथे माझे चारही लाईन करून झालेले आहेत, एक दोन तीन आणि चार। आता आपण शेवटचा एक राउंड घालायचा आहे। इथे आपण खाली जी डिझाईन केलेली आहे इथं ती सेम आपण याला पण बॉर्डर करून घेणार आहेत वरती आणि इथे समोर पण। ह्याच्यासाठी आपण तीन चेन घालणार आहेत, एक दोन आणि तीन, एक सोडून त्यात मुखाकांब, नंतर दोन चेन आणि आपण इथं आता एक दोन आणि तीन सोडणार आहेत। हे जे खांब घेतलेले आहेत आपण ते एक दोन तीन सोडून चौथ्यामध्ये मुखाकांब घालणार आहेत। पुन्हा सेम असंच तीन चेन, एक वापस, पुढं दोन आणि हे एक दोन आणि तीन सोडून चौथ्यामध्ये मुखाकांब। याप्रमाणे आपण याला बॉर्डर करून घेणार आहेत। याप्रमाणे हा माझा राऊंड इथं संपलेला आहे। आता इथं साईडला पण आपण सेम असंच कंटिन्यू करणार आहेत, एक दोन तीन। हे एक सोडून इथे घालणार आहेत पुढच्या। हे सोडून इथं पुढच्या हे सोडून इथे असंच मी इथपर्यंत करून घेते। हे माझं हा राऊंड झालेलं आहे। आता इथं सेंटरला पॅक करायचं आहे। आणि ह्या साईडनं पण सेम तसंच करत जायचं आहे। हे इथं आपला राऊंड संपलेला आहे। तर शेवटी एक चेन घेऊन आपण दोरी कट करणार आहेत। अशा प्रकारे इथं कॉलर झालेली आहे आपली। आता आपण स्लीव्हजला बॉर्डर करून घेणार आहेत आधी आणि नंतर मग इथं शो बटन वगैरे लावणार आहेत। स्लीवची सुरुवात कधी पण इथं खालून करायची। याला आपण फक्त मुखे काम घालून घेणार आहेत, प्रत्येक ह्याच्यात एक एक। किंवा तुम्हाला जर याला स्लीव्ज करायचे असतील तरी पण करू शकता तुम्ही। हे जे खांब आहेत त्याच्यावर तसंच वाढवत जायची, पण मी इथं स्लीव्ज नाही करणार।
हा माझा इथं राऊंड झालेला आहे। या सर्व दोऱ्या ज्या आहेत एक्स्ट्राच्या त्या आपल्याला आत पॅक करायच्या आहेत जेणेकरून त्या दिसू नयेत। याप्रमाणे झालेल्या आहे। आता मी ही साईडही तशीच करून घेते। आपण आता ह्यामध्ये इथं लावण्यासाठी बेल्ट तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी दोन्ही कलर घेतलेले आहेत। हे दोन्ही कलर एकत्र धरून फक्त आपल्याला चेन करायची आहे। मी हा असा इथे बेल्ट तयार करून घेतलेला आहे। दोरी कट करते आणि आपण याला छोटे छोटे गोंडे बसवणार आहेत, परंतु ते नंतर बसवणार आहेत। ते पॅक करूयात। ही जी सेंटरची आहे ना, इथं बसवायचे आहेत आपल्याला। थोडंसं अंतर सोडून आपण लावून घेणार आहे। ते पूर्ण राऊंड लावून घेते मी। ते छोटे छोटे हे करणार आहे, गोंडे बनवून घेणार आहे त्यासाठी। हा जो आपण बेल्ट केलेला आहे ना, इथे दोन्ही बाजूला लावणार आहे। ही दोरी आहे, याच्यात ती बांधून घेऊयात। आणि हे जे येत आहे हे बराबर कापून घ्यायचं। आधी सेंटरला कापायचं। याप्रमाणेच मी इकडं दुसऱ्या बाजूला पण बनवून घेते। हे इथं मी एक शो बटन लावून घेतलेलं आहे समोरच्यासाठी, कारण आपलं स्वेटर लहान असल्यामुळं मी इथं दोन लावणार नाही, एकच लावले। आणि कॉलर जे आहे इथं फक्त असं फोल्ड करायचं आहे, आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे। इथं एवढं हे करून इथं पण एक छोटे छोटे शो बटन्स असे लावून घ्यायचे आहेत याप्रमाणे। हे शो बटन लावताना हे खालचे अटॅच करायचे, इथं पॅक करून घ्यायचं, म्हणजे असंच राहील, निघणार नाही आहे। याप्रमाणे आपला हा छोटासा फ्रॉक तयार झालेला आहे। इथे मी दोन्ही साईडला हे करून घेतलेले आहेत गोंडे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि जर तुम्हाला काही ह्याच्यापेक्षा मोठा फ्रॉक बनवायचा असेल, म्हणजे या साईजचा मोठा बनवायचा असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात, किंवा ह्याच्यापेक्षाही मोठा बनवायचा असेल तरी पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेल। आणि अशा प्रकारे आपला हा फ्रॉक तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।